नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी टाईम्स या एम पी एस सी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कवर करत आहोत पी एस आय एस टी आणि ए एस ओ 2021 स्टडी स्ट्रॅटेजीस. याच्यामधली आपली पहिली स्ट्रॅटेजी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर आपण आता दुसरी स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती बघणार आहोत. तर ही जी स्टडी स्ट्रॅटेजी चालेल ही 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत चालेल. ह्यामध्ये जे चॅप्टर सांगितलेले आहेत त्यांचा सर्व अभ्यासक्रम तुमचा जो आहे तो 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ओके, सो 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत जे कोणी 2020 एक्झाम देणार आहे त्यांनी स्टडी स्ट्रॅटेजी स्किप केली तरी चालेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा. तर आता बघा सुरुवात करत आपण. तर या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये प्री प्लस मेन्स असं दोन्ही तुम्हाला मी कॉम्बिनेशन करून देतो की जेणेकरून फक्त पूर्व परीक्षा तुम्ही करत बसू नका. पूर्व प्लस मुख्य दोघांचा कॉम्बिनेशनमध्ये अभ्यास करा 2021. ठीक आहे, तर तुमचा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमची एक्झाम जी असेल ती निघू शकेल. तर बघा आता एक कोटेशनपासून सुरुवात करूया. डोंट बी द सेम बी बेटर. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आला तर त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगली काहीतरी स्ट्रॅटेजी जी आहे ती इम्प्लिमेंट करणं तुम्हाला गरजेचं पडणार आहे. सो त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जो वेळ असेल त्याचा तुम्ही सदुपयोग चांगल्या पद्धतीने करावा. ही स्ट्रॅटेजी बघा. तुमची जर स्वतःची स्टडी स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही तशी वापरू शकताय, पण या स्ट्रॅटेजीचं तुम्ही रेफरन्स घेऊन जर तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये जर बसवता आलं तर तुम्हाला चांगल्यापैकी तुम्हाला रिझल्ट जे असेल ते मिळून जातील. तर आता बघा सुरुवात करूया. तर दररोज तुम्हाला 4 ते 6 तास जो आहे 2021 जे एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी सांगतोय की दररोज तुम्हाला 4 ते 6 तास तरी अभ्यास हा करावा लागेल. ठीक आहे, डेली 4 ते 6 तास. मग तुम्ही सकाळी 2 तास करा, संध्याकाळी 2 तास किंवा आणि रात्री 2 तास केला तरी चालेल. ठीक आहे, नंतर आता याच्यामध्ये बघा की पहिला पेपर जो आहे मेनचा पी एस आय एस टी आणि ए एस ओचा हा कॉमन असतो. ठीक आहे, पहिला पेपर पी एस आय एस टी आणि ए एस ओ परीक्षेचा हा कॉमन असतो मुख्य परीक्षेचा. ठीक आहे, सो याच्यामध्ये मराठी 50 मार्कला आहे, तुम्हाला इंग्रजी 30 मार्कला आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. म्हणजे मराठी 50 मार्कला, इंग्रजी 30 मार्कला, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी हे 4 मिळून 20 मार्कला. म्हणजे असे जवळपास जे आहे तुम्हाला जे आहे ते तुम्हाला मार्किंग सिस्टीम जी आहे ती असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत काही. तर याच्यामध्ये आता तुम्हाला त्यांनी असं सांगितलं टोटल 200 मार्कला जो आहे तो पेपर जो आहे तो राहणार आहे. ठीक आहे, टोटल 200 मार्क्सला. सो याच्यामुळे काय होणार आहे की इथं तुम्हाला बघा आता जवळपास मराठी जे आहे ते 100 मार्कला होईल, इंग्रजी 60 मार्क्सला होईल. ठीक आहे, म्हणजे प्रश्नांची संख्या सेमच राहील. मराठीचे 50 क्वेश्चन, इंग्रजीचे 30 क्वेश्चन आणि इतर मिळून जे आहे ते 20 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये येतात. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये एक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कला राहणार आहे आता तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी. सो त्यांनी हा चेंज याच्यामध्ये केलेला आहे. सो एवढं तो फक्त तुम्ही बघून घ्या. फक्त सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये पी एस आय एस टी आणि ए एस ओच्या मुख्य परीक्षेला हे विषय आहेत मराठी, इंग्रजी, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. ओके, तर आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला काय करायचं आहे. सो मराठीमधून प्रयोग नावाचा जो चॅप्टर आहे प्रयोग, ठीक आहे, कर्तरी कर प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग वगैरे जे प्रयोग असतील हे हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिअर करायचा आहे 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला प्रयोग कंटिन्युअसली फॉलो करायचा आहे. इंग्रजीमध्ये प्रोनाऊन जो आहे हा तुम्हाला क्लिअर करा. पाठीमागच्या वेळेला आपण नाऊन बघितला, तर प्रोनाऊन्स तुम्हाला जे आहे ते क्लिअर करायचं आहे 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत प्रोनाऊन्स तुम्हाला क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, आणि आत्ता आपला जो सुरू आहे तो आहे माहिती अधिकार अधिनियम 2005, हा तुम्हाला 15 जूनपर्यंत कंटिन्युअस तुम्हाला न्यायचा आहे. ठीक आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 15 फेब्रुवारीपासून आपण सुरू केला आहे, याला तुम्हाला 15 जूनपर्यंत क्लिअर करायचं आहे. आणि हे माहिती अधिकार अधिनियम 2005 संपल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 16 जूनपासून 15 ऑक्टोबरपर्यंत आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 16 ऑक्टोबरपासून 16 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला मी इथं 4 महिने दिलेले आहेत प्रत्येक सिलेबससाठी. ठीक आहे, 4 महिन्यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार अधिनियम क्लिअर करायचा, 4 महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम क्लिअर करायचा आणि 4 महिन्यामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान जो आहे तो हा सेक्शन तुम्हाला क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, याच्यासोबत तुम्हाला दररोज 5 शब्द जे आहेत ते मराठी आणि इंग्रजीचे तुम्हाला पाठ करायचे आहेत. 5 शब्द, सिनोनाइम्स, अँटोनाइम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन जे असेल ते इंग्रजीमधलं, ठीक आहे, फ्रेजेस वगैरे जे असतील ते बघून घ्या. दररोज तुम्हाला 5 शब्द इथे कंटिन्युअस करायचं आहे, मेन्सला तुम्हाला कामाला येईल मराठी आणि इंग्रजीमध्ये. ओके, आणि चालू घडामोडी जो आहे सेक्शन हा तुम्हाला याच्यामध्ये आता ह्या 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत जे काही फेब्रुवारीमध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यातील. तर अशा पद्धतीचा हा पहिल्या पेपरचा तुम्हाला सिलेबस सांगितला आहे, व्यवस्थित करून घ्या, याचा स्क्रीनशॉट वाटलं तर करून घ्या. नंतर पी एस आय मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक मध्ये फक्त काही विषय वेगळे आहेत, बाकी ए एस ओ सेम राहील, एसटीआयचं सुद्धा सेम राहील, ते तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगेल. तर पी एस आयसाठी बघून घ्या, आपलं टार्गेट सुरू आहे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या 15 फेब्रुवारीपासून 15 मेपर्यंत तुम्हाला हा क्लिअर करायचा आहे सेक्शन.
मानवी हक्क आणि जबाबदारी जे कोणी PSI एक्झाम देणार आहे 2021 मध्ये 15 फेब्रुवारी ते 15 मेपर्यंत. उरलेलं जे आहे ते महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 आहे, भारतीय दंड संहिता 1860 आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे, भारतीय पुरावा अधिनियम 1872 आहे. सर प्रत्येक सेक्शनला तुम्हाला इथे 3 महिने येतील, ठीक आहे. 3 महिन्यामध्ये 5 जे विषय आहेत ते आपण क्लिअर करू. सो आत्ताच तुमचं टार्गेट सुरू आहे मानवी हक्क आणि जबाबदारी 15 फेब्रुवारीपासून 15 मेपर्यंत हे तुमचं टार्गेट आहे, क्लिअर करण्याचा प्रयत्न करा 15 मेपर्यंत. पुढे आता काही विषय जे आहेत ते मुख्यला नाही पण पूर्वला आहेत, पूर्वला आहेत पण मुख्यला नाही, तर याच्या पद्धतीने बघा तुम्ही कसं करता येईल. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये शेतकरी चळवळ हा चॅप्टर क्लिअर करायचा, ठीक आहे. मेन्सला नसेल पण पूर्वला असेल. मेन्सला फक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि पूर्वला फक्त महाराष्ट्र पण आहे, भारत पण आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअस करावं लागेल, ठीक आहे. सो आधुनिक भारताच्या इतिहासामधून शेतकरी चळवळ, महाराष्ट्राच्या इतिहासामधून राष्ट्रवादाचा उदय आणि राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भूगोलामधून मृदा हे प्रकरण, भारताच्या भूगोलामधून मृदा हे प्रकरण क्लिअर करायचं आहे. मेन्सला भारताचा भूगोल नाही, प्रीला आहे. सो पण आपण दोन्हीचं कट स्ट्रॅटेजी बघतोय, सो त्याच्यामुळे मृदा हे प्रकरण क्लिअर हे करावं लागणार आहे. नंतर जगाचा भूगोल जो आहे, यामधून तुम्हाला भूरूपे चॅप्टर आपण कंटिन्युअस तुम्हाला ठेवलेला आहे यावेळी सुद्धा, ठीक आहे. सो आधुनिक भारताच्या इतिहासामधून शेतकरी चळवळ, महाराष्ट्राच्या इतिहासामधून राष्ट्रवादाचं उदय, राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भूगोलामधून मृदा हे प्रकरण, भारताच्या भूगोलामधून मृदा हे प्रकरण आणि जगाच्या भूगोलामधून भूरूपे नावाचं जे प्रकरण आहे हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे. हे टार्गेट जे आहे ते 20 एप्रिलपर्यंतचं टार्गेट आहे. हे 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे चॅप्टर्स क्लिअर करायचे, त्यात स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या, वाटलं तर लिहून घ्या. पुढे भारतीय राज्यघटना, सहायक कक्ष अधिकारी मुख्यालयाच्यावरती जास्त प्रश्न येतात राज्यघटनेवरती आणि PSI पूर्वपरीक्षेसुद्धा हा राज्यघटना आपल्याला विषय आहे. सो राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत हक्क, राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये, हक्क, तत्वे आणि कर्तव्ये हे 3 चॅप्टर्स व्यवस्थितरित्या तुम्हाला क्लिअर करायचे आहेत आणि पंचायत राजमधून 74वी घटनादुरुस्ती तुम्हाला क्लिअर करायची आहे. कधीपर्यंत क्लिअर करणार? 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे क्लिअर करावं लागेल, ठीक आहे. सो मूलभूत हक्क, तत्वे, कर्तव्ये पंचायत राजमधून 74वी घटना दुरुस्ती हे लिहून घ्या, वाटलं त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या. 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत हे तुमचं टार्गेट राहील. नंतर राज्यकर निरीक्षक, STM मेन्सला इकॉनॉमिक्स जास्त आहे आणि PSI पूर्वपरीक्षेलासुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला कर रचना नावाचा जो चॅप्टर आहे हा क्लिअर करायचा आहे. कर रचना नावाचा चॅप्टर हा कधीपर्यंत क्लिअर करणार? 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला हा क्लिअर करावा लागेल, कर रचना हे चॅप्टर, ठीक आहे. सो हे लिहून घ्या तुम्ही हा चॅप्टर. सो इकॉनॉमिक्समध्ये कर रचना तुम्हाला चॅप्टर क्लिअर करायचा आहे 20 एप्रिलपर्यंत. पुढे विज्ञानमध्ये बघा, विज्ञान फक्त आपल्याला पूर्वपरीक्षेला आहे PSI आणि ASOच्या, तरीसुद्धा आपल्याला पूर्व आणि मुख्य करतोय आपण, सो दोघांची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहीत असली पाहिजे. सो भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला गती नावाचं प्रकरण क्लिअर करायचं आहे फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला अणूचे अंतरंग नावाचं प्रकरण तुम्हाला क्लिअर करायचं आहे, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण कंटिन्युअस ठेवलं आहे तुम्हाला, प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचं वर्गीकरणसुद्धा इथं कंटिन्युअस ठेवलेलं आहे आणि मानवी आरोग्यशास्त्रामध्ये रक्ताभिसरण आणि उत्सर्जन संस्था जी आहे मानवाची ती तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या क्लिअर करायचं आहे. सो विज्ञान फक्त तुम्हाला पूर्वलाच आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला करणं चॅप्टर गरजेचे आहेत. भौतिकशास्त्रामध्ये गती, रसायनशास्त्रामध्ये अणूचे अंतरंग, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण, प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण आणि मानवी आरोग्यशास्त्रामध्ये रक्ताभिसरण आणि उत्सर्जन संस्था ज्या आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचं आहे. हे कधीपर्यंत करायचं आहे? 20 एप्रिलपर्यंत क्लिअर करायचं आहे. नंतर गणितामध्ये रेल्वे जे आहे, रेल्वे नावाचं प्रकरण क्लिअर करा, 1 महिन्यामध्ये रेल्वेचं प्रकरण क्लिअर करा 20 एप्रिलपर्यंत आणि बुद्धिमत्तामधून सोंगटी नावाचं प्रकरण जे आहे ते क्लिअर करा, ठीक आहे. करताना टाईप वाईज करा, MPSC ने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत बघा, जास्तीत जास्त इथे प्रॅक्टिस करा तुम्ही. हे 20 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंत आपलं टार्गेट राहणार आहे, ठीक आहे. आणि डेली तुम्हाला दररोजचा 1 तास जो आहे कंटिन्युअस तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERT सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे, ठीक आहे. दररोज इथं रेल्वेचं समजा दररोज तुम्ही एक टाईप जरी क्लिअर करत गेला तरी 30 दिवसामध्ये तुमचे 30 टाईप होतील आणि त्याच्या टाईपच्या बाहेरचं तरी काही मला नाही वाटत पडेल. सो त्या टाईपचे तुम्हाला प्रश्न इथे सोडवावे लागतील, ठीक आहे. सो आता नाही की एकाच दिवसामध्ये हा चॅप्टर तुम्हाला क्लिअर करायचा आहे. दररोज 1 चॅप्टर घ्या आणि त्यामधून 1 टाईप घ्या आणि त्याच्यावरचे प्रॅक्टिस करा चांगली. सो 5 ते 12 स्टेट बोर्ड NCERT डेली तुम्हाला 1 तास हा द्यायचा आहे. सो अशा पद्धतीचं PSI आणि ASOची स्टडी स्ट्रॅटेजी आहे सेकंड नंबरची. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.